राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामानिमित्त दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती। मुंबईतील ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील टोल बंद करा, आमदार आदित्य ठाकरे यांची मागणी। मुंबईतले हे दोन्ही महामार्ग एमएसआरडीसीने बीएमसीकडे हस्तांतरित केले, मग एकाच गोष्टीसाठी दोन दोन कर का भरायचे, ठाकरेंचा सवाल। बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी लवकर कामावर यावं, कारवाईपेक्षा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती। भांडुपच्या पाटीलवाडी परिसरामध्ये गेल्या दीड वर्षांपासून अत्यंत कमी दाबाने होतोय पाणीपुरवठा, संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर मोर्चा। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी जवळील चिंचपाडा इथल्या पुलाचा भाग कोसळायला सुरुवात, सध्या ब्रिजवरून लाखो वाहनं जात असून हा ब्रिज धोकादायक असल्याचं चित्र। वाशिम जिल्ह्यात खरीप पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण, खतांचा तुटवडा निर्माण झाल्यानं स्वतः कृषी अधिकाऱ्यांकडून दुकानात ठाण मांडून खतांची विक्री। आज दिल्ली सरकारसोबत जे होत आहे ते कदाचित तुमच्यापर्यंतही लवकरच येऊ शकतं, यापुढे सगळ्यांचाच नंबर येणार, काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींचा दिल्ली सेवा विधेयकाला समर्थन करणाऱ्या पक्षांना सूचक इशारा। काँग्रेस चीन न्यूज क्लिक एकाच माळेचे मणी, राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकानमध्ये चीनी वस्तू, भाजप खासदार अनुराग ठाकूर यांचा आरोप। मणिपूर हिंसाचार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी बाई पण भारी देवा सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग, स्क्रीनिंगला गैरहजर असलेल्या दीपा चौधरी आणि सचिनचा व्हिडिओ कॉल झाल्याचा दीपाकडून व्हिडिओ शेअर। सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर चित्रपट येणार, स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटात सुनील बर्वे साकारणार मुख्य भूमिका। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।